लयराई देवीविषयी नका झालो सोशल मीडिया पोस्ट केल्याचे प्रकरण सोपाना. म्हापशा पोलिसात लोकांची गर्दी. अपॉलॉजी हे करता म्हणून आता लोकांना विचारले आम्ही सगळ्या दोनांना आमच्या ते अरेस्ट ते फक्त त्याला अरेस्ट करपाक जाय. आणि दुसरी सेक्शन इथले लायले असताना ते वालंगणे गेले कसे यांच्याने कसे परमिशन दिले त्याला कसे केले नो आता लोकेशन केले नो ती थंय पण आमची सगळ्यांची मागणी एकूच हा की त्याला अरेस्ट करपाक जाय. ते मायनर असो आले मॅजर असो चल आमकां हांगा जाय आणि आमच्या समोरा समोर त्याने माफी मागू जाय नाल्यार आम्ही त्याला हे करतो तोपर्यंत तुम्ही हांगा ना आम्ही वाटचे ना कारण आमचे देवाचेर उलयले ते पोलिसांकडे इतक्याच मागता की त्याने पोलिसांनी त्याला हाडचे हांगा उभे करचे की आता ते नाटक करून हॉस्पिटलात निघला न त्याला हांगा हाडचे इतकीच मागणी आहे. पोलीस म्हणता पहिले मायनर म्हणून चलयेक नोटीस धाडिल्ली ते मायनर नाशिल्ल्याचे आता लक्षात आयले. मात एकदा नोटीस धाडल्या उपरांत ताका अटक करपाक मेळना. कोर्टाच्या आदेशाक रावल्यात. आज जे सगळे शिरगावांनी आणि इतर एजंट्यांनी जे भावी केले तिथं डिमांड असलो की ती एक एफ आय आर केलेली आम्ही तिथून तिथून अरेस्ट मागतली. त्यानंतर आम्ही त्यांना सांगले तिथून आम्ही ऑलरेडी पनिशमेंट जे लेस दॅन 7 इयर्स असल्या कारणान 41 ही नोटीस दिलेली असा तिथं आणि 41 ही नोटीस दिल्यानंतर जर अरेस्ट करपाची गरज पडटा तर कोर्टाचे परमिशन घेऊन अकॉर्डिंगली वी विल राईट टू द कोर्ट. ओके सर आता किती फुडले फर्दर इन्व्हेस्टिगेशन इन्व्हेस्टिगेशन चालू असा कोर्टात लगेच आम्ही बरेतले आज आणि ज्या प्रमाणे डायरेक्शन येतं त्याप्रमाणे फुडले इन्व्हेस्टिगेशन चालू होतं. मग ते ज्यांना त्यांचे डेलिगेशन येले भीतर त्यांना आम्ही समजून सांगले की डायरेक्शन असा कोर्टाची त्याप्रमाणे एकदा 41 डेची नोटीस दिली जाल्यार आमकां डायरेक्ट अरेस्ट करून मेळना. ना चेडूं एप्रिलान कंप्लीट केली त्याने 18 वर्सां चेडूं मेजर. प्रुडंटा खातीर सौरव शिरोडकर.